खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे ओल्या चवळीची रस्सा भाजी. या अगोदर आपण ओल्या चवळीपासून सुकी भाजी कशी बनवायची ती पाहिलेली आहे. मग ही रस्सा भाजी सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागते. आणि ओल्या भाज्या कधी पण खायला खूप छानच लागतात, तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. मग वेळ न घालवता ओल्या चवळीची रस्सा भाजी कशी बनवायची ती पाहूया. ओल्या चवळीची भाजी बनवण्यासाठी एक वाटी सोललेली चवळी घेतलेली आहे. कधीही ओल्या भाज्या खायला छानच लागतात. आता ही कशी बनवायची ते पाहूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. एखादं जिरे किंवा एखादी मोहरी टाकून पाहायचं तेल गरम झालं आहे का, तर जिरे फोडले आहेत म्हणजे आपले तेल गरम झालेलं आहे. आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मोहरी घ्यायची आहे आणि 5 ते 6 पानं कढीपत्त्याचे घ्यायचे आहेत. त्यानंतर मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांदा थोडासा परतून झाला की मग याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तीही आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायची आहे. म्हणजे कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा मसालासुद्धा ह्या तेलामध्ये छान असा भाजून होईल. मसाला याचा भाजून झालेला आहे. याच फोडणीमध्ये आपल्याला 1 चिमूटभर हिंग घ्यायचे आणि ती तेलामध्ये परतून घ्यायची. आणि त्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो ॲड करायचा आहे. तुम्ही टोमॅटोची पेस्टसुद्धा ॲड करू शकता. आणि पूर्ण सॉफ्ट होईल पण आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचं आहे. टोमॅटोही आता तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे. मध्ये मध्ये थोडासा मॅश करायचा म्हणजे सगळा टमाटा व्यवस्थित असा परतला जाईल आणि गळला जाईल. म्हणजे भाज्या थोड्या दाटसर व्हायला पण मदत होते अशा पद्धतीने केला की. पावडर मसाल्यांमध्ये 1/4 चमचा हळद घेतलेली आहे आणि तिखटसाठी कांदा लसूण मसाला 1/2 चमचा घेतलेला आहे. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि मी कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे. तुमच्या घरी जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परतून घ्यायचे. आता आपण जी चवळी उसळलेली आहे ओली, ती ह्या तेलामध्ये किंवा ह्या फोडणीमध्ये टाकायचं आणि परतून घ्यायचे. अगोदरही तुम्ही अशी तेलामध्ये थोडीशी भाजून घेऊ शकता आणि नंतर फोडणीला टाकली तरी काही हरकत नाही. किंवा अशी फोडणीमध्ये टाकून अशी शिजणारच आहे नंतर. परतून झाले की आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता तुम्हाला किती रस्सा हवा तसं पाण्याचं प्रमाण तुम्ही ॲड करू शकता. मिक्स करून घ्यायचं आणि खळखळून अशी याला उकळी येऊ द्यायची. मी ती चवळी सोलताना काही कोवळी चवळी होती थोडी थोडी मोडूनसुद्धा घेतलेल्या आहेत. काहींना फक्त बिये आवडतात, फक्त बियांची केली तरी चालतं, काही हरकत नाही. भाजीला आता खळकोण अशी उकळी आलेली आहे. आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. पाच ते दहा मिनटं ही भाजी आपण मीडियम गॅसवरती शिजवून घेतली. आता फक्त चवळी शिजले का ते बघूया. आता चवळीसुद्धा शिजलेली आहे. आता थोडीशी बारीक शिजलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता किंवा शेंगदाण्याचा कुटाचासुद्धा वापर करू शकता. तर ही आपली ओल्या चवळीची भाजी आता तयार झालेली आहे. कशी वाटली ही आजची भाजी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. ओल्या चवळीची रस्सा भाजी आता बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करता आला तर नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वेगळ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.